नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मृत अधिकाऱ्यांच्या वारसालाही नोकरी, राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय. शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या गट अ आणि ब कुटुंबातील एकाचा अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अरविंद केजरीवाल यांच्या अभिनेता सोनू सूद यांच्यासोबत पत्रकार परिषद. जे सरकारला जमलं नाही ते सोनू सूद कसे करतात, कसे सोनू यांनी नेटवर्क तयार केले आहे या बाबतीत केजरीवाल आणि सोनू सूद यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ट्विटर लाईव्ह येऊन त्यांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. दहशतवाद्यांना सोडणार नाही, जो बायडन यांचा आयएसआयला इशारा. अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबूल विमानतळावर गुरुवारी एकामागोमाग एक असे 3 बॉम्बस्फोट झाले. याची जबाबदारी आयएसआय दहशतवादी संघटनेने घेतली असून या हल्ल्यात 12 अमेरिकी सैनिकांसह 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही, शोधून त्यांना शिक्षा देऊ असा इशाराही दिला आहे. भाजप नगरसेवकाची मित्राच्या पत्नीकडे अजब मागणी. जनता पक्षाच्या एका माजी नगरसेवकाने आपल्या मित्राच्या बायकोकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीर आणि वहिनीमध्ये असे संबंध असतातच असेही ते बोलत होते. त्यानंतर त्या महिलांनी नगरसेवकामध्ये अडवत असलेल्या आपल्या पतीची चप्पलने धुलाई केलेली आहे. आरोपीचे नाव सूर्यकांत तांबरेकर आहे. ही घटना छत्तीसगडच्या बलोदा शहरात झालेली आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची तालिबानकडून दखल, 6 दिवसांनी दिलं प्रत्युत्तर. दहशतवाद ही जगासमोरची सर्वात मोठी समस्या असून ती सोडवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींचं हे विधान तालिबानला इशारा असल्याची चर्चा जगभरात रंगली आहे. तालिबाननं दिलेलं प्रत्युत्तर, आम्ही कशाप्रकारे सुशासन आणतो हे भारताला दाखवून देऊ, असं प्रत्युत्तर तालिबानचे प्रमुख नेते शहाबुद्दीन दिलावद यांनी पाकिस्तानी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे. त्याप्रमाणे भारतानं अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबीमध्ये मध्यस्थी करू नये असा इशाराही तालिबाननं दिला आहे. लाच प्रकरणी तासगावात वनक्षेत्रपालसह ऑपरेटर ताब्यात. लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी तालुक्यातील वनविभागाच्या वनक्षेत्रपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी कौशल्य हणमंत भोसले व 32 राहणार तासगाव यांच्यावर कारवाई केली आहे. कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत तुकाराम शिंदे व 43 राहणार मणे राजुरी तालुका तासगाव यांच्या माध्यमातून लाच स्वीकारत असताना ही कारवाई झाली आहे. जयंत पाटील भाजपला मोठा धक्का देणार. भाजपचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा, मात्र शिंदे गटाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. वैभव यांच्याबरोबर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 ऑगस्टला 4 वाजता सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. गर्भलिंगनिदान सेंटर प्रकरणी डॉक्टर पत्नी 3 एजंटांना अटक. परिते कुरुकली तालुका करवीर येथील गर्भलिंगनिदान सेंटर प्रकरणी करवीर पोलिसांनी फराकटेवाडी बोरवडे तालुका कागल येथील डॉक्टर पत्नीसह तिघांना गुरुवारी अटक केली. भारती कृष्णात फराकटे वय 45, एजंट लक्ष्मण भिकाजी वाकरेकर वय 43, सुळे तालुका पन्हाळा, दिगंबर मारुती किल्लेदार 42, टिटवे तालुका राधानगरी अशी त्यांची नावे आहेत. गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 13 पोहोचली आहे. राजकारणात असलेल्या सरकारला कधी जाग येणार, कधी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार. अजूनही पूरग्रस्त साणुग्रह अनुदान राज्य सरकारने जमा केलेले नाही, मात्र अशा पद्धतीने अत्याचार केले जात आहेत. पूरपट्ट्यातील वीज बिल भरली नाही म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा कट करत आहेत. पूरग्रस्त नागरिकांचा असंतोष निर्माण होत आहे. ऊर्जा मंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली टाकली आहे. बँकिंग क्षेत्रात खळबळ. वाई येथील हरिहरेश्वर बँकेच्या 29 संचालकावर गुन्हा, संशयित फरार. वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचे संस्थापक संचालक नंदकुमार खामकर व संचालक वजीर शेख यांच्यासह 29 जणांनी संगणमताने 112 कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करून गहाणखत व कर्ज प्रकरणे दाखवून तसेच बांधकाम केलेले सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून बँकेतून संबंधिताचे नावे कर्ज घेऊन बँकेच्या आर्थिक निधीचा गैरविनियोग व अपहार करून बँकेच्या सभासदाची व ठेवीदारांची एकूण रक्कम 37,46,19
49,344 रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था सातारा विजय दत्तात्रय सावंत यांनी वाई पोलीस ठाण्यात केली आहे.